राज्यातल्या 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांसाठी आज 65% मतदान झालं. 1624 जागांकरता झालेल्या या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे वाद आणखी चिघळलेला आहे. आतापर्यंत एकमेकांवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्यांकडून आता एकमेकांवर हल्ले होत आहेत. या निवडणुकीच्या काळात सत्ता मिळवण्यासाठी राडेबाजीचा आधार घेतला गेला. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंडे विरुद्ध मुंडे वादानं जिल्हा परिषद निवडणुकीत उग्र रूप धारण केलं. मतदानाच्या 12 तास आधी गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे यांच्या गाड्यांची तोडफोड झाली, त्यामुळे एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी अख्खं मुंडे कुटुंब शिरसाळा पोलीस ठाण्यात दाखल झालं. सुरुवात केली पुतण्यानी, त्यापाठोपाठ भावानी बंडाचा झेंडा रोवला. हा वाद सुरुवातीला राजकीय होता, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा वाद हिंसक वळणावर पोहोचला. मतदान सुरू झाल्यावर यात भर पडली ती पंडित अण्णा मुंडे आणि निवडणूक अधिकाऱ्यात झालेल्या मानापमान नाट्याची. निवडणूक अधिकाऱ्यानं ओळखपत्र मागितलं म्हणून पंडित अण्णा संतापले. त्या अधिकाऱ्याची दुसऱ्या बूथवर बदली केली तेव्हाच त्यांनी मतदान केलं. या प्रकारामुळे संतापलेल्या धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच थेट भाजपवर हल्लाबोल केलाय. भारतीय जनता पार्टीचा या निवडणुकीत संबंधित जिल्ह्यात पराभव होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत विजय होणार. सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून पैसा आणि दहशतीचा वापर केला जात असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केलाय. मात्र अजितदादांनी हा आरोप फेटाळून लावलाय. सत्तेद्वारे संपत्ती आणि संपत्तीद्वारे सत्ता आणि गुंडगिरी काय कुठल्याही मार्गाने सत्ता, हे अजितदादाचं सूत्र आहे. आणि ही अजितदादाची टगेगिरी आहे, ही टगेगिरी माझ्या जिल्ह्यातही आज अनुभवास येते. तिथं पोलीस यंत्रणा आहे, निवडणूक आयोग आहे. आज तातडीनं लगेच इलेक्ट्रॉनिक मीडिया असतो, त्यांचे कॅमेरे असतात किंवा इतरांचे कॅमेरे नसले तर तात्पुरता खासगी कॅमेरा लावून तिथं लगेचच सगळं चेक करावं. बीडची निवडणूक गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार या दोघांनी प्रतिष्ठेची बनवली आहे आणि त्यातूनच इथं राडेबाजीचं गालबोट लागलंय. माधव सावरगावेसह शशी केवडकर, आयबीएन लोकमत, बीड. आणि या सगळ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात जाणून घेऊया. आमचा करस्पॉन्डंट माधव सावरगावे आता थेट बीडवरून आपल्यासोबत आहे. माधव, ज्या पद्धतीने मुंडे विरुद्ध मुंडे हे प्रकरण काल रात्रीपासून तापलेलं आपण बघतोय त्याची परिणिती आज पण थोडीशी दिसली. पंडित अण्णा मुंडेंनी मतदान केंद्रात गेल्यानंतर जो वाद घातला तो वाद आज निवडणूक आयोगाने किती गंभीर घेतलाय? पंडित अण्णांच्या विरोधात निवडणूक आयोगाने काही पाऊल उचललंय का? राजेंद्र, कालपासूनचा हा वाद सुरू होता. वास्तविक खरं म्हणजे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली इथं लढवल्या जात होत्या आणि त्याचाच एक भाग इथं म्हणावा लागेल. ज्यावेळेस पंडित अण्णा मुंडे त्या मतदान केंद्रावर गेले होते त्यावेळेस त्यांनी ओळखपत्र नाही असं सांगितलं होतं. वास्तविक एक नियम आहे, तो रूल आहे आणि तो रूल पूर्ण प्रत्येक भारतीयांना, प्रत्येक मतदारांना पूर्ण करावा लागतो. पण पंडितांकडे ते जे काही ओळखपत्र होतं ते ओळखपत्र नव्हतं आणि ते दुसरी म्हणजे कुठलीही चूक नसताना म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी जे काही विचारलं त्याच्यावरच अरेरावीच्या पद्धतीनं बोललं गेलं आणि मग ती जे पुढं झालं त्या मतदान केंद्रावर अधिकाऱ्याला आणि त्या जो काही केंद्रप्रमुख आहे त्यांनी निर्णय घेतला की दुसऱ्या केंद्र. माधव, ज्या पद्धतीने मुंडे विरुद्ध मुंडे हे प्रकरण काल रात्रीपासून तापलेलं आपण बघतोय त्याची परिणिती आज पण थोडीशी दिसली. पंडित अण्णा मुंडेंनी मतदान केंद्रात गेल्यानंतर जो वाद घातला तो वाद आज निवडणूक आयोगाने किती गंभीर घेतलाय? पंडित अण्णांच्या विरोधात निवडणूक आयोगाने काही पाऊल उचललंय का? राजेंद्र, कालपासूनचा हा वाद सुरू होता. वास्तविक खरं म्हणजे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली इथं लढवल्या जात होत्या आणि त्याचाच एक भाग इथं म्हणावा लागेल. ज्यावेळेस पंडित अण्णा मुंडे त्या मतदान केंद्रावर गेले होते त्यावेळेस त्यांनी ओळखपत्र नाही असं सांगितलं होतं. वास्तविक एक नियम आहे, तो रूल आहे आणि तो रूल पूर्ण प्रत्येक भारतीयांना, प्रत्येक मतदारांना पूर्ण करावा लागतो. पण पंडितांकडे ते जे काही ओळखपत्र होतं ते ओळखपत्र नव्हतं आणि ते दुसरी म्हणजे कुठलीही चूक नसताना म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी जे काही विचारलं त्याच्यावरच अरेरावीच्या पद्धतीनं बोललं गेलं आणि मग ती जे पुढं झालं त्या मतदान केंद्रावर अधिकाऱ्याला आणि त्या जो काही केंद्रप्रमुख आहे त्यांनी निर्णय घेतला की दुसऱ्या केंद्रावर जाण्याचा.
एकूणच ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस एकूण निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तो विषय गेलेला आहे आणि आज दिवसभरामध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई किंवा त्या संदर्भात अजून काही दिशानिर्देश दिले नाही. फक्त तिथले जे केंद्र प्रमुखाची तक्रार तिथं पोलिसांनी नोंदून घेतलेली आहे आणि काही जणांनी तिथं येऊन त्या संदर्भातली पूर्ण माहिती तयार केलेली आहे. मात्र या सगळ्या कारणामागे जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जे काही राजकारण एकदम तापलेलं आहे त्याचाच कुठंतरी ही परिणिती असावी. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गोपीनाथ मुंडे यांना ही प्रतिष्ठा इथं पणाला लावा लागत आहेत आणि ज्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून पंडित अण्णांनी एक सांगितलं होतं की ही जी काही निवडणूक आहे ती मी जिंकणार आणि खास करून त्यांचं लक्ष होतं ते सिरसाळा मतदारसंघामध्ये आणि मग त्याच ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांनीही लक्ष घातल्यामुळं ही प्रतिष्ठेची झाली आणि प्रतिष्ठेची तर लढत निश्चितच झाली आहे मुंडे विरुद्ध मुंडे अशी. पण गोपीनाथ मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे तगडे नेते असा हा सामना सगळा बीडमध्ये पाहायला मिळतो आणि त्याला रसद पुरवलं जाते उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं. काय चित्र दिसतंय 17 तारखेचं? एक तर इथं तर प्रचंड पैशाचा पाऊस इथं पडलेला दिसतोय कारण सगळेजण ते पैशाचा इथं मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय आणि खरं म्हणावं तर दोन्हीकडूनही मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला गेलेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्या या ठिकाणी सिक्युरिटी सगळी आहे. 17 तारखेला याचा निकाल येईल त्यावेळेस सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल कारण आता लोकांची मी ज्यावेळेस आज दिवसभरात वेगवेगळ्या मतदान केंद्रावर वेगवेगळ्या गावात गेलो होतो त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं होतं की एक भावनिक आधार गोपीनाथ मुंडे यांना मिळालेला आहे आणि त्याचाच कुठंतरी फायदा आता या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांना होईल. जवळपास जे काही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं जे काही गणित असेल ते जवळपास समांतर राहील. ज्या काही जागा आहेत त्या जवळपास 25-26 या दोघांनाही अशा मिळतील त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोघांनाही मोठी अडचण होणार आहे. म्हणजे जरी एवढे मोठे कष्ट घेतले तरी सत्ता स्थापनेसाठी दोघांनाही पुन्हा तिथं प्रतिष्ठापनाला लावावी लागणार आहे आणि आज जशी प्रतिष्ठापनाला लावण्यासाठी हे सगळं महाभारत घडलं ते पुन्हा 17 तारखेला सुद्धा महाभारत घडलं. 17 तारखेनंतर माधव पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा वाद पाहायला मिळेल आपल्याला. धन्यवाद दिलेल्या सगळ्या आजच्या अपडेट्स बद्दल. अधिक माहिती आपण 17 तारखेपर्यंत तुझ्याकडनं घेत राहू. वळ्यात पुढच्या बातमीकडे. कणकवली वरवडे गावात मतदानानंतर 2 गटात हाणामारी झालेली आहे. अपक्ष उमेदवार